नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे प्राध्यापक डॉक्टर संदीप जगदाळे। माझ्या या शैक्षणिक आणि मोटिवेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी करिअर कशा पद्धतीने निवडायचे या संदर्भामध्ये मी एक व्हिडिओ प्रक्षेपित केला होता, ज्याला आपण अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। तर मित्रांनो, दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थीच नव्हे तर पालकांपुढे सुद्धा नेमके करिअर कोणते निवडावे हा प्रश्न उभा राहतो। विज्ञानाच्या वाढत्या प्रगतीमुळे अनेक करिअरचे पर्याय खरं तर उपलब्ध झालेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये मुलं गोंधळलेली असतात। नेमकं कोणत्या करिअरच्या वाटा आपण निवडाव्यात याबद्दल ते संभ्रमात असतात। त्यामुळे मी कला शाखेमध्ये करिअरच्या कुठल्या कुठल्या संधी आहेत याची माहिती मी तुम्हाला या पहिल्या भागामध्ये देणार आहे। तर आजच्या या भागामध्ये इयत्ता 11वीमध्ये पदार्पण केल्यानंतर अनिवार्य विषय कुठले आहेत, त्यानंतर भाषा विषयामध्ये कशा पद्धतीने करिअर करू शकतो, कुठल्या कुठल्या नोकरीच्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत जे आजपर्यंत तुम्ही कधीही ऐकलेलं नाहीये, अशा प्रकारच्या करिअरच्या संधी मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, कला शाखा म्हटल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होत असतो किंवा कला शाखा ही अत्यंत कनिष्ठ अशा प्रकारची आहे असं अनेकांचं मत आहे। एवढंच नाही तर कमी मार्क मिळाल्यानंतर कला शाखेमध्ये जाणं हा एक पर्याय अनेक विद्यार्थी निवडतात। परंतु मित्रांनो, कला शाखेला कमी समजू नका। मी अत्यंत आत्मविश्वासाने तुम्हाला आज सांगतो की कला शाखेमध्ये विद्यार्थ्यांनी जर योग्य कोर्स निवडला तर त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते, किंबहुना त्यांचे चांगले करिअर सुद्धा बनू शकते। एवढंच नाही तर मित्रांनो, कला शाखे एवढे करिअरचे मार्ग अन्य कुठल्याच शाखेमध्ये नाहीत हे मी अत्यंत आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो। मित्रांनो, खरं तर आपले जीवन संपन्न करण्यासाठी, आपली कारकीर्द आनंददायी आणि यशस्वी करण्यासाठी कला शाखा ही अत्यंत उत्तम अशा प्रकारची शाखा आहे। खरं तर कुठलीच शाखा वाईट नसते, परंतु सहज आपण अन्य शाखेकडे आपण डोकावून पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अनेक त्या ठिकाणी असलेले बोजड विषय, कठीण विषय, प्रात्यक्षिक विषय, त्यासाठी सराव, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, शिकवणी वर्ग आणि त्याहीपेक्षा खिशाला न परवडणारे अशा प्रकारचे हे शिक्षण असते, ते नेहमी व्यस्त असतात। या उलट आपल्या कला शाखेत मात्र हलके फुलके, आनंददायी आणि जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारे असे विषय असतात। यामुळे हे विद्यार्थी नेहमी हसतमुख असतात, किंबहुना ताजेतवाने आणि टवटवीत दिसतात। याबरोबरच कला शाखेतील विषय हे अत्यंत सोपे असल्यामुळे हे विद्यार्थी आपला अधिक वेळ हा अभ्यासपूर्वक उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी वापरतात। ते संगीत, कला, क्रीडा व साहित्याचा मनमुराद आनंद लुटतात, ज्याचा लाभ त्यांना सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व घडविण्यासाठी होत असतो। किंबहुना एखाद्या गुलाबाचं फूल एखाद्या शाखेच्या विद्यार्थ्याच्या हातात दिले तर कदाचित एखादा विद्यार्थी त्या शाखेतला त्याचं पृथक्करण करतो, जसं की हे पाकळी आहे, हे देठ आहे, हे पुंकेसर आहे असं त्याचं वर्णन करून तो फूल त्या ठिकाणी टाकून देतो। हेच फूल दुसऱ्या एखाद्या शाखेच्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये जर गेलं तर त्याला बाजारात किती किंमत येईल, मी ते फूल कशा पद्धतीने विकेल, त्यातून मला किती लाभ मिळेल, अशा प्रकारचे आराखडे कदाचित तो मांडतो। पण हेच फूल जेव्हा कला शाखेच्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये येतं त्यावेळेस मात्र तो सुंदर अशा प्रकारची कविता त्या गुलाबाच्या फुलावर तयार करत असतो। आणि खरंच मित्रांनो, यामुळे कला शाखेमध्ये एक संवेदनाशील व कवी मनाचा माणूस घडत असतो। खरं तर भौतिक सुखदुःखाच्या मागे लागलेल्या या युगामध्ये आपण जगणं हरवून गेलेलो आहोत आणि हेच हरवलेलं जगणं हे कला शाखेमध्ये आपल्याला शोधता येऊ शकतं हे मात्र नक्की आहे। मित्रांनो, हे झालं कला शाखेचं महत्व। आता मी नेमकं कला शाखेमध्ये विषयाची जी माहिती आहे व त्यातून करिअरच्या कुठल्या संधी आहेत हे मी तुम्हाला उलगडून सांगतो। इयत्ता 11वीमध्ये ज्यावेळेस आपण पदार्पण करतो त्यावेळेस अनेक विषय आहेत, त्यापैकी एकूण आपल्याला 8 विषयांचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये इंग्रजी, आरोग्य व शारीरिक शिक्षण आणि पर्यावरण हे 3 विषय हे अनिवार्य आहेत आणि उर्वरित विषयांपैकी 1 द्वितीय भाषा आणि 4 ऐच्छिक विषय आपल्याला निवडावे लागतात। सर्वप्रथम आपण अनिवार्य विषयांची माहिती पाहू। यात इंग्रजी विषयाचं महत्त्व सर्वप्रथम आपण जाणून घेऊया। मित्रांनो, इयत्ता पहिलीपासून आपण इंग्रजी विषयाचा अभ्यास करत आहातच। इंग्रजी ही खरं तर जागतिक भाषा आहे, ज्या इंग्रजी भाषेच्या खिडकीतून आपण जगभरामध्ये काय चाललेले आहे याचा कानोसा घेऊ शकतो। जागतिकीकरणामुळे इंग्रजी या भाषेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे। शिक्षण घेणं असेल, संपर्क करणं किंवा रोजगार उपलब्ध करायचा म्हटलं तर सर्वांसाठी इंग्रजी विषयाचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे इयत्ता 11वीपासून आपण इंग्रजी विषयाचा चांगला अभ्यास करायचा आहे।
पुढे पदवी म्हणजे BA आणि पदव्युत्तर म्हणजे MA सुद्धा इंग्रजी हा ऐच्छिक विषय आपण निवडू शकता आणि ज्या माध्यमातून आपण खूप छान पद्धतीचं करिअर करू शकता. मित्रांनो, यातून अनेक प्रकारच्या नोकरीच्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत, ज्यामध्ये शिक्षक प्राध्यापक आपण बनू शकतो, भाषातज्ञ, मुद्रित शोधन करणं, भाषांतरकार, दुभाषी, अशा अनेक प्रकारच्या नोकरी आपल्याला या माध्यमातून मिळू शकतात. याबरोबरच प्रूफ रिडिंग, स्टेनोग्राफर, कॉर्पोरेट ट्रेनर, डेटा प्रोसेसिंग अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्याला कार्य करता येऊ शकतं. खरं तर मित्रांनो, भारतीय संस्कृती, संगीत, योग, आयुर्वेद आणि अध्यात्माला जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. जगातले अनेक लोक याकडे आकृष्ट होत आहेत, या गोष्टी ते शिकू इच्छितात. त्यामुळे इंग्रजी विषयाचे आपण ज्ञान संपादन केले आणि हे ज्ञान जगातील लोकांना जर आपण शिकू लागलात तर निश्चितच यातून आपल्याला अर्थप्राप्ती होऊ शकते, किंबहुना भारतीय संस्कृतीचा प्रचार केल्याचाही आनंद आपल्याला मिळू शकतो. नाहीतरी इंग्रजी बोलणाऱ्या व्यक्तींची एक वेगळी छाप जनसामान्यामध्ये पडत असते, हे काही वेगळं सांगायला नको. तर मित्रांनो, इयत्ता 11वी आणि 12वीमध्ये 80 गुणांची लेखी तर 20 गुणांची तोंडी परीक्षा होत असते. यानंतर दुसरा अनिवार्य विषय आहे आरोग्य आणि शारीरिक शिक्षण. या विषयासाठी कुठलेही गुण असणार नाही आहेत, त्यासाठी असणार आहे फक्त श्रेणी. मित्रांनो, आरोग्यम धनसंपदा किंवा सरसलामतो पगडी हजार की असं आपण नेहमी म्हणत असतो, आणि म्हणूनच आपलं आरोग्य चांगलं राहावं, आरोग्याप्रती आपण सजग असावं, जागरूक असावं, यासाठी हा विषय ठेवण्यात आलेला आहे. निरोगी शरीरामध्ये सदृढ मन आणि कुशाग्र बुद्धीचा विकास होत असतो, याचा विचार करून बालभारतीने याचं पाठ्यपुस्तक निर्माण केलेलं आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. मित्रांनो, हे शिक्षण घेत असताना क्रीडा शिक्षकांच्या सान्निध्यात राहायचं आहे आणि आपल्या शरीरातून घाम निघेपर्यंत मैदानावर खेळायचं आहे. कोण जाणे, तुमच्यामध्ये दडलेला उद्याचा एखादा सचिन तेंडुलकर निर्माण होऊ शकतो, किंवा एखादी PT उषा आणि सायना नेहवाल सुद्धा आपल्यातून निर्माण होऊ शकते. त्यानंतर तिसरा अनिवार्य विषय आहे पर्यावरण शास्त्र. याही विषयाला गुण असणार नाहीत, श्रेणी असणार आहे. असं असलं तरी सद्यस्थितीमध्ये पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास ही अत्यंत चिंताजनक बाब आहे मित्रांनो, आणि याची काळजी घेण्यासाठी खरं तर आपल्या देशामध्ये अमेरिका, पाकिस्तान किंवा जपानमधले लोक येणार नाहीत. या देशाचे तुम्ही आधारस्तंभ आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या पर्यावरणाचं संरक्षण करणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. आणि त्यासाठी मित्रांनो, आपल्याला विविध पर्यावरणपूरक उपक्रमाचं आयोजन करायचं आहे, आणि ते शक्य नसेल तर अशा उपक्रमामध्ये सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनामध्ये खारीचा वाटा आपल्याला उचलायचा आहे. मित्रांनो, शारीरिक शिक्षण आणि पर्यावरण या विषयांना श्रेणी आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. या विषयाच्या परीक्षेत आपण जर अनुपस्थित राहिलात किंवा अनुउत्तीर्ण झालात तर आपण इयत्ता 11वी आणि 12वी बोर्ड परीक्षेतसुद्धा नापास होणार आहात, याची कृपया नोंद घ्यायची आहे. आणि त्याहीपेक्षा मित्रांनो, काळाची गरज म्हणून या दोन्ही विषयाचा अत्यंत आत्मीयतेनं आणि जबाबदारीनं अध्ययन करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, द्वितीय भाषेच्या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. द्वितीय भाषेमध्ये हिंदी, मराठी, संस्कृत, पाली आणि माहिती व तंत्रज्ञान, ज्याला IT असं आपल्याला म्हणता येईल, या विषयांचा समावेश आहे. यापैकी कुठलाही एक विषय आपल्याला द्वितीय भाषा म्हणून निवडायचा आहे, अर्थातच इंग्रजीप्रमाणे 80-20 मूल्यमापन यालाही असणार आहे. सर्वप्रथम हिंदी या द्वितीय भाषेबद्दल आपण जाणून घेऊया. या भाषेला आपण राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारले आहे. भारतामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी ही भाषा आहे, तर जगामध्ये इंग्रजी आणि चिनी या भाषेनंतर तिसऱ्या क्रमांकावर हिंदी भाषा बोलली जाते. हिंदी भाषेत आपण जर प्राविण्य मिळविले तर निश्चितच अनेक नोकरीच्या संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. यातली पहिली नोकरी आहे हिंदी ट्रान्सलेटरची. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून केवळ BA हिंदी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येतात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डायरेक्ट क्लास 2 ची आपल्याला नोकरी मिळू शकते, किंबहुना मंत्रालयात जर नियुक्ती झाली तर राजपत्रित अधिकारी वर्ग 2 व मंत्रालयीन दर्जा सुद्धा आपल्याला मिळू शकतो. यामध्ये भाषांतर करण्याची क्षमता, व्याकरण व जनरल नॉलेज अशा पाठ्यक्रमावर आधारित ही परीक्षा असते. आणि हो मित्रांनो, यासाठी मुलाखत होत नाही, गुणांच्या आधारे डायरेक्ट तुमची नियुक्ती होत असते. यानंतर मित्रांनो, रेल्वे खात्यामध्ये सुद्धा राजभाषा असिस्टंटचे पद भरले जाते. BA हिंदी द्वितीय भाषा असली तरी सुद्धा आपण ही परीक्षा देऊ शकतो. यानंतर जॉईंट रिक्रुटमेंट सेलच्या माध्यमातून
लोकसभा आणि राज्यसभेमध्ये सुद्धा हिंदी ट्रान्सलेटरच्या काही जागा स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून भरल्या जातात. मित्रांनो, हिंदी भाषेवरचं प्रभुत्व व जर्नलिझम हा कोर्स जर आपण पूर्ण केला तर राज्यसभा आणि लोकसभेवर असिस्टंट एडिटर नावाच्या पदावर सुद्धा आपली निवड होऊ शकते. तसेच सरकारी बँकेमध्ये राजभाषा अधिकारी म्हणून सुद्धा असिस्टंट मॅनेजर या पदावर आपल्याला नोकरी मिळू शकते. विकिपीडिया तसेच गुगल हे अत्यंत मोठं प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो, यावर सुद्धा ऑनलाईन ट्रान्सलेशन करण्यासाठी सुद्धा आपल्याला नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते. याचबरोबर शासन स्तरावर विविध हिंदी विषयाच्या कमिट्या असतात, त्यावर सुद्धा अनेक पदे भरली जातात. याशिवाय परराष्ट्र मंत्रालय, लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये सुद्धा दुभाषिक, ज्याला इंटरप्रिटर म्हणता येईल, या पदावर सुद्धा आपल्याला नोकरी मिळू शकते. त्यानंतर मित्रांनो, आपली मराठी भाषा लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. अशा प्रकारची आमची ही मातृभाषा अत्यंत गोड मधुर आणि खूप आनंददायी अशा प्रकारची ही भाषा आहे. महाराष्ट्रामध्ये वि स खांडेकरांपासून ते वि वा शिरवाडकरांपर्यंत, प्र के अत्रेंपासून ते पु ल देशपांडे यांच्यापर्यंत अनेक दिग्गज साहित्यिक निर्माण झाले. त्यांच्या साहित्याचा आनंद घेता घेता खरं तर आपलं आयुष्य अपुरं ठरेल. कथा, कादंबऱ्या, कविता याचबरोबर प्रवास वर्णन, आत्मचरित्र यांचा अभ्यास करत करत उपयोजित मराठी कशी असते हे आपण 11वी आणि 12वीमध्ये शिकणार आहोत. मित्रांनो, पुढे BA आणि MA मराठी ही पदवी आपण पूर्ण केल्यानंतर शिक्षक प्राध्यापकांपासून आपण विविध क्षेत्रामध्ये नोकऱ्या करू शकतो. मराठी भाषेच्या अभ्यासाने विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य अत्यंत उत्तम होते आणि या विषयामध्ये मग प्रूफ रिडिंग करणं असेल, संपादन करणं, अशा विविध ठिकाणी आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. त्याचनंतर वृत्तपत्रे, आकाशवाणी, प्रसारमाध्यमे, त्याचबरोबर जाहिरात, लेखन, ई नियतकालिके, दूरदर्शन मालिकांसाठी लेखन करणे, त्याचप्रमाणे पटकथा लेखन, संवाद लेखन आदी अनेक क्षेत्रामध्ये करिअरच्या वाटा उपलब्ध आहेत. मराठी विषयाचा अभ्यास करतानाच मित्रांनो, अगदी 11वीपासून कथा आणि कविता लिहिण्याचा प्रयत्न करा. कोण जाणेल मित्रांनो, तुमच्यामधला एखादा दडलेला साहित्यिक त्या ठिकाणी जागा होईल आणि मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही एक प्रतिथयश साहित्यिक सुद्धा होऊ शकाल. आणि मित्रांनो, ज्या साहित्यिकांना समाजामध्ये अत्यंत मान सन्मान आणि प्रतिष्ठासुद्धा मिळत असते. त्यानंतर मित्रांनो, संस्कृत ही भाषा, खरं तर संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे आणि सर्वात प्राचीन भाषा म्हणून आपण त्या भाषेकडे पाहतो. या भाषेमध्ये भारतीय संस्कृती, संगीत, कला, अध्यात्म, योग, आयुर्वेद याचे विपुल लेखन झाले आहे. या शास्त्राचा शोध घेण्यासाठी संस्कृत भाषेचाच आधार घ्यावा लागतो. अशा या संस्कृत भाषेचे अध्ययन केल्यानंतर निश्चितच अनेक करिअरच्या संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. शाळा आणि महाविद्यालयामध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर विविध संस्थांमध्ये संशोधक म्हणून संस्कृतच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळते. पूर्वीच्या काळी संहिता या संस्कृतमध्ये लिहिल्या होत्या. आपण पाश्चिमात्य शिक्षण पद्धती स्वीकारल्यापासून आपल्याला संस्कृतसुद्धा इंग्रजी किंवा अन्य कुठल्या तरी भाषेमध्ये भाषांतरित करून शिकविले जाते. त्यामुळे कायम सेकंडरी सोर्सवर अवलंबून राहावे लागते. पण ज्या संस्था उत्तम दर्जाचे संशोधन करतात त्या मूळ प्रत म्हणजे टेक्स्ट वाचण्यासाठी संस्कृतच्याच अभ्यासकांना नेमत असतात. त्यानंतर मित्रांनो, स्पीच थेरपी हा एक व्यवसाय होऊ शकतो. खरं तर संस्कृत भाषेची संपूर्ण रचना ही ध्वनीशास्त्रावर आधारित आहे. या रचनेचा पूर्ण अभ्यास करून संस्कृतचं उच्चारणशास्त्र निर्माण झालेलं आहे. मुलांच्या वाणीमध्ये काही दोष असतील, म्हणजे बोलण्याला जर काही अडचणी असतील, तर ते कमी करण्यासाठी स्पीच थेरपीचा वापर केला जातो. यातून सुद्धा आपण अर्थप्राप्ती करून घेऊ शकतो. मित्रांनो, आपल्या देशातील प्रसिद्ध शास्त्र म्हणजे स्थापत्यशास्त्र किंवा वास्तुरचनाशास्त्र. लँडस्केपिंगवरचं इतकं उत्कृष्ट शास्त्र संस्कृतमध्ये आहे की अगदी पाश्चिमात्य अभ्यासक सुद्धा आश्चर्यचकित होतात. त्याचा अभ्यास करून आपण यामध्ये करिअर करू शकतो. आणि त्यानंतर मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांना माहीत नसलेली अशा प्रकारची ही एक संधी आपल्याला नोकरीची मिळू शकते. आणि ती म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे सैन्य दलामध्ये धार्मिकदृष्ट्या मनोबल उंचावण्यासाठी पंडित नेमले जातात. त्यात सगळ्याच धर्माचा समावेश असतो. त्यांची दरवर्षी वर्तमानपत्रामधून जाहिरातसुद्धा प्रदर्शित होत असते. पण विद्यार्थ्यांना याची मुळीच कल्पना नसते. मित्रांनो, हातामध्ये बंदूक न घेता सुद्धा केवळ संस्कृतच्या जोरावर आपण सैन्य दलामध्ये नोकरी प्राप्त करू शकतो आणि देशाची सेवा करू शकतो. त्यानंतर आहे मित्रांनो, योग. आपल्या देशाने जगाला दिलेली अजून एक महत्त्वाची देणगी म्हणजे योगविद्या. मित्रांनो, सद्यस्थितीमध्ये तर या योगाला अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे.
योगाचा मूळ अभ्यास खरं तर पातंजली योगसूत्रावर अवलंबून आहे आणि ती सूत्र संस्कृत भाषेमध्ये त्यांनी रचलेली आहेत. त्यामुळे ज्यांनी पातंजली योगसूत्रांचा अभ्यास केलेला आहे त्यांना योग शिक्षकांच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर पुढची संधी आहे आर्किओलॉजी अँड म्युझियम या विभागात. मित्रांनो, या विभागाकडून उत्खनन आणि संशोधन होत असतं. त्यात जे जुने शिलालेख वगैरे सापडतात त्यावर लिहिलेल्या जुन्या लिप्या वाचणं या कामासाठी संस्कृतचे जाणकारच लागतात. याबरोबरच संस्कृतमधलं इतर अन्य भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी अनुवादकाची गरज असते. निवेदकांना सुद्धा संस्कृतचा खूप चांगला उपयोग होतो. चांगल्या निवेदनासाठी आवश्यक असलेली शब्दसंपदा, ज्ञान, स्पष्ट उच्चार या सगळ्या गोष्टी संस्कृतच्या विद्यार्थ्यांच्या जवळ असतात. त्यानंतर संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी संस्कृत विषय उपयुक्त ठरतो. शिक्षणामुळे विद्यार्थी ज्ञानवंत होतात परंतु मित्रांनो गुणवान होत नाहीत. शिक्षणाचे संस्कार करायचे असतील तर मूल्याधिष्ठित लेखन उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि हे मूल्याधिष्ठित लेखन संस्कृतमध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यानंतर पुढची भाषा आहे पाली. ही भारतीय उपखंडामधील एक प्राकृत भाषा होती. भगवान गौतम बुद्धांनी लोकांना पाली भाषेमध्ये उपदेश केलेला आहे. प्राचीन बौद्ध धर्मामधील प्रमुख भाषा असलेल्या पालीमध्ये मौलिक विचार आणि ज्ञान भगवान बुद्धांनी जगाला दिले. या कारणांमुळेच सध्या 2500 वर्षानंतर भाषा बदलून सुद्धा पालीचा मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जातो. ही भाषा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोपी आहे. तसेच या भाषेतील साहित्य मर्यादित आहे. त्यामुळे विद्यार्थी UPSC परीक्षेचे जी काही मेन्स परीक्षा असते त्यामध्ये पाली या विषयाला निवडतात आणि या परीक्षेमध्ये लवकरच यश संपादन करतात. द्वितीय भाषेमध्ये शेवटची भाषा आहे माहिती आणि तंत्रज्ञान, ज्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा IT असं संबोधलं जातं. मित्रांनो, सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. संगणक साक्षरता ही खरं तर काळाची गरज आहे. संगणकाचे ज्ञान आले नाही तर त्या व्यक्तीला अशिक्षित समजले जाते. माहिती तंत्रज्ञानाची ओळख नसलेल्या व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे ज्ञान असणे ही काळाची गरज आहे आणि हा विषय तुम्हाला ती गरज पूर्ण करून देण्यासाठी मदत करतो. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर केले तरीसुद्धा तुम्हाला माहिती तंत्रज्ञानाची कास धरावी लागते आणि म्हणून हाही विषय आपण द्वितीय भाषा म्हणून निवडू शकतो आणि अनेक करिअरच्या संधी उपलब्ध करून घेऊ शकतो. तर मित्रांनो, या वेगवेगळ्या प्रकारच्या या भाषा आहेत. अर्थात पंचपक्वान्याने भरलेल्या ताटामध्ये आपल्याला नेमके कुठले पदार्थ आवडतात त्याप्रमाणे आपल्याला कुठली भाषा आवडते आणि आपल्याला कुठल्या भाषेमध्ये करिअर करायचं आहे हे आपल्याला आजच निश्चित करायचं आहे. मित्रांनो, मला वाटतं की आजपर्यंत तुम्ही कधीच न ऐकलेली ही माहिती आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रक्षेपित केलेली आहे. खरं तर चांगले विचार, चांगल्या गोष्टी ह्या सगळ्यापर्यंत पोचल्या पाहिजे आणि म्हणून आपले मित्रपरिवार, आपल्या नातेवाईकातली जी मुलं शिक्षण घेत आहेत या सगळ्यांकडं हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करायचं आहे. बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे जेणेकरून येणाऱ्या काळात करिअरच्या दृष्टिकोनातून आणि अभ्यास कसा करावा आणि अतिशय प्रेरक अशा प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओ मी प्रक्षेपित करणार आहे ज्याचाही लाभ तुम्हाला होणार आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये अन्य जे सामाजिक शास्त्र आणि इतर जे विषय कलाशाखेमध्ये शिकवले जातात त्यामध्ये नेमक्या करिअरच्या कुठल्या संधी आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, लवकरच भेटूया पुढच्या एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण थांबूया. नमस्कार. जय हिंद. वंदे मातरम.